शहर के दो नंबर नाके पर घूम रहे तीन युवकों ने शराब की तलब आने पर वाइन शॉप में चोरी कर ली। शराब की बोतलों समेत नकद रकम और सेटअप बॉक्स डीवीआर भी चुरा ले गए। कपिल नगर पुलिस स्टेशन अंतर्गत दो नंबर नाके पर रात के दौरान बोलेरो कार से आरोपी वर्धा निवासी ओम प्रकाश बिश्नोई उम्र 26 वर्ष और उसके दो राजस्थान से आए साथी दिनेश बिश्नोई सुरेश बिश्नोई घूम रहे थे। इस दौरान उन्हें शराब की तलब आई। दो नंबर नाका स्थित श्री वाइन शॉप को उन्होंने देखा तो लोहे की रॉड से वाइन शॉप का शटर खोलकर वहां से नकद 40,857 रुपए, शराब की बोतलें और सेटअप बॉक्स समेत डीवीआर भी ले गए। दुकान के बाजू में खड़े एक शख्स ने इन युवकों को चोरी करते देखा, जिसके बाद मौजूद लोगों ने उन्हें घटना स्थल पर ही पकड़ लिया। किंतु इस बीच राजस्थान निवासी दिनेश बिश्नोई सुरेश बिश्नोई फरार हो गए। कपिल नगर पुलिस ने आरोपी ओम प्रकाश बिश्नोई को हिरासत में लेकर बोलेरो कार नकद रकम समेत कुल 5,50,578 रुपए का माल जब्त किया है। वहीं आरोपियों के खिलाफ धारा 457, 380, 34 के तहत मामला दर्ज किया है। फरार आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। तारीख 31 मेच्या रात्रीच्या वेळेस सकाळी 4 वाजेच्या दरम्यान कामठी रोडला नाका नंबर 2 या ठिकाणी श्री वाईन शॉप आहे, या ठिकाणी केसरवणी यांचं वाईन शॉप आहे, त्या ठिकाणी एक बोलेरो पिकअप आली। त्यामध्ये तिघंजण होते। त्यांनी श्री वाईन शॉपचं दुकानाचं जे शटर आहे ते रॉडने उचकटून त्यातून आतमध्ये प्रवेश करून त्यांनी आतल्या जी कॅश होती 80,000 रुपयाची ती त्यांनी लंपास केलेली आणि चोरी करताना त्यांनी या ठिकाणी असलेले CCTV चे DVR सेटअप बॉक्स आणि काही वाईनचे बॉटल्स वगैरे ते चोरून नेलेले आहे। तर चोरी करताना आजूबाजूच्या लोकांना माहिती झालं, त्यावेळेस त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी पब्लिक असे मिळून यादव नावाचे दोन चांगले पोलीस मित्र ते असे मिळून आणि आमचे पोलीस फिरते गस्ती पथक यांनी मिळून त्या लोकांना पकडलेले आहेत। चोरी करून पकडताना ते दोन लोक त्यापैकी फोन गेलेले आहे, एकाला आम्ही पकडण्यात यशस्वी झालो। त्या पकडलेल्या इसमाचं नाव ओम प्रकाश बिश्नोई आहे, तो हिंगणघाटला येतला राहणार आहे, पण मूळचा राहणार तो राजस्थानातला आणि जे बोलून गेले त्याला या दिनेश बिश्नोई नावाचा एक विषय आहे आणि दुसऱ्याचं नाव आहे सुरेश बिश्नोई। हे दोघंही राजस्थानचे राहणार आहे। त्यांचा आम्ही अधिक तपास करीत आहोत। ज्या इस्माला आम्ही पकडलं त्याच्याकडून सेटअप बॉक्स DVR आणि रक्कम 40,000 रुपये आम्ही कॅश पकडलेली आणि त्यांच्यासोबत एक पिकअप व्हॅन आहे तीसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली। असं एकूण 5 लाखाचं माल आम्ही हस्तगत केलेलं आहे। पळून गेलेले दोन इसम आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत, त्यांना लवकरच पकडून पुढील कारवाई करीत आहोत। जे अटक करण्यात आलेला आरोपी हा हिंगणघाट या ठिकाणी एका हॉटेलमध्ये 2 वर्षापूर्वीपासून काम करत होता, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता। त्यानंतर हे जे दोन लोक आहेत त्याच्या गावाकडचे लोक आहेत ते पण कामाचे शोधासाठी इकडे आले होते, परंतु त्यांना काम वगैरे काही भेटलं नाही। परंतु ते त्यांच्याकडे जी गाडी आहे ती त्यांना कंपनीमध्ये लावायची होती, परंतु त्यांना असं काही ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही। म्हणून ते परत असंच काहीतरी शोधत असताना त्यांनी चोरीचा प्लॅन केला आणि त्यांनी ते श्री वाईन शॉप या दुकानाचं शटर फोडून त्यांनी चोरी केलेली आहे। आरोपी जो दिनेश बिश्नोई पळून गेलेला आहे त्याच्या मालकीची गाडी आहे असं आम्हाला प्राथमिक दृष्ट्या समजून आले, परंतु याच्यात आधी मी अधिक तपास करीत आहोत। सध्याची गाडी चोरीची आहे किंवा काय याबाबत अधिक चौकशी करीत आहोत। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान की रिपोर्ट।